सुवर्णस किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण खमंग कुरकुरीत अशी बडीशेप बनवणार आहोत ही बडीशोप बनवण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धी वाटी हा ओवा घेणार आहोत एक मोठी वाटी ही बडीशोप घेतोय व एक वाटी ही धनाडाळ घेणार आहोत धनाडाळ ही भाजलेली असते या धना नंतर भाजायचं नाहीये व अर्धी वाटी ही तीळ घेतलेला आहे अशा पद्धतीने या साहित्यात आपण छान अशी कुरकुरीत असे बडशोप बनवतोय हे भाजण्यासाठी आता आपण कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्येच आता आपण हे भाजण्यासाठी या ठिकाणी ओवा घालूया ओवा हा मंदाचे वरती छान भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरती एकदम खमंग असा ओवा भाजून घेऊया ओवा आपला भाजून झालेला आहे त्याला आपण काढून घेऊया व त्याच कढईमध्ये आता आपण हे तिळ भाजून घेणार आहोत तिळ हे असेच हलकेसे असे भाजून घ्यायचे मंद आचेवरती छान असे तिळ भाजून घेऊया या ठिकाणी आपले तिळ हे भाजून झालेले आहेत छान असे तर तीळ भाजल्याच्या नंतर आपण यामध्ये ही बडीशोप भाजून घेणार आहोत बडीशेप देखील मंद गॅसवरती ठेवायची व हलकीशी अशी तिचा कलर थोडा चेंज होऊच तोपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे बडीशोप थोडीशी बडीशोप ही भाजल्याच्या नंतर तिचा कलर हा थोडा चेंज होतो व ती कडक कुरकुरीत अशी बनते तीळ व बडिशोप हे खूप छान लागते खाताना त्याच्यात ओवा असतो त्या ओवा हा देखील आपल्या पोटासाठी छान असतो बडीशोप आपली भाजून झालेली आहे त्यामध्येच आपण तीळ व ओवा हा मिक्स करून घेऊया त्यामध्येच ही धना डाळ देखील आता घालत आहोत व छान असं एक मिनटासाठीच भाजून घ्यायचं आहे छान असं परतवलं एक मिनटासाठी की आपण आता गॅस बंद करत आहोत गॅस बंद करून जी कढई गरम आहे त्यामध्येच हे छान असं भाजून घ्या व ती कढई थंड होऊच तोपर्यंत त्यामध्येच ठेवायचे मग आपली ही बडशोप कडक व कुरकुरीत अशी बनते व खाण्यासाठी ती एकदा घेतली की ती सारखी खात राहाल अशी तिची टेस्ट बनते अशा पद्धतीने ही आपली बडशोप पाच मिनिटात तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कळवा यानंतर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार